52 वॉर्डामधून आमची एकूण एक लोकसंख्या एका वॉर्डाच्या वरती 7,000 लोकसंख्या आमची होत आहे. आणि त्या 7,000 शासकीय सर्व्हिसमध्ये असणाऱ्या लोकांची 2,000 लोकसंख्या किती 2,000 काय मानायचं नगर परिषद मध्ये आमचा समाज एक वार करण्याकरिता कारण की सगळ्याला जे राजकीय आरक्षण आहे याचा फायदा मिळणं तेवढंच आवश्यक आहे. सगळ्या समाजाचा पुढार पण पुढे येणं आवश्यक आहे. आणि जर ते आणि घटनेमध्ये तशी खास तरतूद आहे की सगळे विषय जर पकडले तर तेच होते 2,000 शहरामध्ये. बीडचा एसपी एस टी सध्या बीडचा समाजात जाऊन सत्कार केला आणि त्यांच्या होती म्हणून हे अन्यायच आहे. अनुसूचित जाती जमातीवर यासाठी हायकोर्टाला जाणे आणि ही दाद मागायची. हायकोर्टात जाऊन दाद आमचं पण घरा मग एक धरणं तू आहे दोन तुझं जिल्हा मोठ जड आहे. बीड नगरपालिकेमध्ये आगामी घातलेल्या निवडणुकीसाठी एस टी समाजासाठी आरक्षण घटनेमध्ये दिलेलं असतानासुद्धा जे इथं देण्यात नाही आलं फक्त लोकसंख्येच्या आधारावर असं हे चुकीचं आहे. जर लोकसंख्येचाच आधार घ्यायचा झाला तर शासकीय कर्मचारी आणि बाकीचे इतर विखुरलेले जे आहेत प्रत्येक वॉर्डामध्ये समाजाचा विषय घेतला तर प्रत्येक 36 जातीचा हा पूर्ण गट आहे. कसंही नाही म्हणलं तर 8 ते 10,000 लोकसंख्या बीड शहरामध्ये आहे. तरी एस टीला निवडणुकीपासून वंचित ठेवून हा वर्षानुवर्ष असाच कार्यक्रम चालत आलेला आहे. म्हणून ह्याच्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पत्रव्यवहार केलेला आहे. जर या उत्तरांत जरी आम्हाला ह्याच्यावर न्याय भेटला नाही तर आम्ही ह्याच्यावर रिट पिटिशन करून हायकोर्टामध्ये याची दाद मागू. बीड नगर परिषदमध्ये आमच्या उमेदवाराला जर संधी मिळत नाही तर आमच्या महाराष्ट्र आदिवासी सेनेकडून आम्ही हा इलेक्शन होऊनच देणार नाही. हा आमचा सगळ्यांचा ठाम निर्णय राहील आणि त्या पद्धतीने संघटना काम करेल.